नमस्कार मंडळी. मुलांना शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि घरामध्ये नुसती भूक लागली भूक लागली. आई काहीतरी मला खायला दे असे म्हणणाऱ्या मुलांसाठी आज मस्त कुरकुरीत त्यांच्या आवडीचा चिवडा बनवूया, तो सुद्धा पोह्याचा चिवडा. तर पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी इथे मी पोहे घेतलेले आहेत. तुम्ही कोणतेही पोहे घेऊ शकता, तुम्ही बारीक किंवा जाडे पोहे घेऊ शकता. तर मी इथे अर्धा किलो जाडे पोहे घेतलेले आहेत. आता इथे काही मी साहित्य घेतलं आहेत. एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यानंतर एक वाटी डाळ घेतलेली आहे, म्हणजे 2 चमचे डाळ आहेत. खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, अशा पद्धतीने तुकडे करून सुक्या खोबऱ्याचे काप घ्यायचे आहेत. थोडेसे काजूचे तुकडे असे घेतलेले आहेत आणि मनुके घ्यायचे आहेत. 1 चमचा पिठी साखर घेतलेली आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या. मुलांना जास्त तिखट नको तर तुम्ही कमी मिरच्या घालू शकता. 15-20 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. इथे मी 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा जिरं, 1 चमचा राई, थोडीशी हिंग पावडर आणि मीठ घेतलेलं आहे. थोडं तेलसुद्धा, 2 चमचे तेल घेतलेलं आहे वाटीमध्ये. आता चिवडा बनवायला सुरुवात करूयात. तर पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे. यानंतर पोहे घालायचे. कढई सुरुवातीला गरम करून चांगली घ्यायची आणि त्यानंतर मंद गॅस करायचे आहे. पोहे घातल्यानंतर आपल्याला 1 चमचा यामध्ये मीठ घालायचं आणि पोहे चांगले मंद गॅसवरच खरपूस भाजून घ्यायचे. स्लो गॅसवर पोहे भाजल्यामुळे चांगले कुरकुरीत होतात आणि पोह्याचा चिवडा हा बरेच दिवस टिकतो, पोहे नरम पडत नाहीत. तर तुम्ही पाहू शकता पोह्याचा कलर चेंज झालेला आहे. मस्त अगदी कुरकुरीत असे पोहे आपले भाजून तयार झालेले आहेत. आता हे पोहे एका परातीमध्ये काढून घेऊया. आता पोहे सगळे मी एका परातीमध्ये काढून घेतलेले आहे. याच कढईत 2 ते 3 टेबलस्पून तेल घालायचं आहे. यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणेसुद्धा चांगले मंद गॅसवर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. याचा कलर चेंज होईपर्यंत चांगले मंद गॅसवर परतवून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता हळूहळू याचा कलर चेंज होत आलेला आहे. आता हे शेंगदाणेसुद्धा काढून घेऊया. आता याच कढईत तेल घालून अर्धा कप भाजलेली डाळ घातलेली आहे, म्हणजे ही अंदाजे 2 चमचे डाळ आहे. आता ही सुद्धा मंद गॅसवरच परतवून घ्यायची. मस्त खमंग वास सुटेपर्यंत ही डाळ परतून घ्यायची. तर याचा कलर चेंज झालेला आहे, ही डाळसुद्धा काढली आहे. आता याच कढईत खोबऱ्याचे काप जे केले होते, सुक्या खोबऱ्याचे काप आहेत, हे सुद्धा यावरच परतवून घ्यायचे. मस्त याचा कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता या खोबऱ्यांच्या कापांचा कलर चेंज झाला आहे, काढून घ्यायचे. आणि आता यामध्ये काजू आणि मनुकेसुद्धा परतवून घ्यायचे. अगदी 1/2 सेकंद परतून घ्यायचे. पाहू शकता मनुके मस्त फुललेले आहेत, काजूसुद्धा चांगले परतून झाले आहेत. ते सुद्धा काढून घेऊया. आता यामध्ये राई घालायची आहे. याच तेलामध्ये राई घातलेली आहे 1 चमचा आणि 1 चमचा जिरं घातलेलं आहे. राई आणि जिरं चांगलं गरम झालं, तडतडलं की यामध्येच कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्तासुद्धा याच तेलावर चांगला परतवून घ्यायचा आहे. कुरकुरीत कढीपत्ता झाला की खायलासुद्धा चांगला लागतो. आता मिरच्या आपण बारीक चिरून घेतलेल्या, त्यासुद्धा यामध्ये घालायच्या आहेत. मिरच्या, कढीपत्ता, राई, जिरं, मस्त खमंग वास येत आहे. मस्त अगदी छान परतवून झालेला आहे. आता यामध्येच हिंग पावडर घालायची आहे. 1 चमचा हळद पावडर. सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही मस्त खमंग फोडणी पोह्यावर घालायची आहे. तर तुम्ही पाहू शकता परातीमध्येच मी सगळे जिन्नस काढून घेतलेले आहे. आता हे सगळे जिन्नस घातल्यानंतर यामध्ये 1 चमचा पिठी साखर घालायची आहे आणि सगळे जिन्नस मस्त अगदी असे मिक्स करून घ्यायचे आहेत. अगदी खमंग चिवडा हा तयार होतो मंडळी. एकदा नक्की ट्राय करा. आता हे सगळे जिन्नस हातानेच सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर सगळे जिन्नस मी मस्त अगदी हाताने मिक्स करून घेतले आहेत. कलर पाहू शकता काय मस्त आलेला आहे. पहा काय कुरकुरीत आणि क्रिस्पी चिवडा झालेला आहे. याच्या आवाजावरूनच तुम्हाला कळेल की हा चिवडा किती कुरकुरीत झालेला आहे. पहा चिवड्याचा आवाज करून दाखवते मी तुम्हाला किती छान कुरकुरीत झालेला आहे. तर मंडळी मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी पोह्याचा हा कुरकुरीत चिवडा तुम्ही नक्की बनवून ठेवा. 1 ते 2 महिने सहज राहतो. हवाबंद डब्यात ठेवला तर अजिबात खराब होत नाही. नक्कीच हा चिवडा मुलांना आवडेल. तर रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.